कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुलामुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअरमध्ये मुलामुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीजसाठी टॉप लेगिन्स सर्व साईजमध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूममध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिकमध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। महालक्ष्मी साडी सेंटर, बापट हॉस्पिटल समोर, कराड रोड, विटा। प्रोप्रायटर संदीप मेटकरी। नमस्कार। आज बऱ्याच दिवसानंतर आपण सर्व पत्रकार मित्र आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नसतील आपली आज भेट झालेली आहे। अतिशय महत्त्वाच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये अतिशय एक महत्त्वाचा घटक होणारा येणाऱ्या काळामध्ये जो आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांनी भिवगडच्या कार्यक्रमामध्ये आपल्या तालुक्यामधून जो जाणारा नॅशनल हायवे आहे तो हायवे 10 लेनचा म्हणजे 8 लेन आणि 2 सर्व्हिस लेन अशा 40,000 कोटीच्या हायवेची घोषणा भिवगडच्या कार्यक्रमामध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांनी केली आणि ही घोषणा खरं तर हा 40,000 कोटीचा प्रकल्प असताना देखील आपल्या खानापूर तालुक्याला ही घोषणा करायचा मान मिळाला याबद्दल मी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार संजय काका यांचं तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देतो। हा रस्ता आपल्या तालुक्यामधून जात असताना आपल्या तालुक्याचा जो विकास होणार आहे किंबहुना आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे यामध्ये खरं तर मी आपल्या भागातील सर्व शेतकरी असतील, सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील यांच्या वतीने मी संजय काकांचं पहिल्यांदा धन्यवाद मानतो। कारण का हा रस्ता कडेगाव आपलं कराड म्हणजे पूर्वीचा जो पुणे बेंगलोर हायवे आहे या हायवेचे जे काही सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे जे काही प्रतिनिधी असतील यांनी खरं तर या रस्त्याला आपल्या होणाऱ्या रस्त्याला पुणे बेंगलोर नवीन होणाऱ्या 8 लेनच्या रस्त्याला विरोध केला होता। परंतु नितीन गडकरी साहेबांच्या समोर ज्या वेळेला ही बैठक चालू होती त्यावेळेला खासदार संजय काका यांनी यांना या सर्व गोष्टीला तीव्र विरोध केला आणि हा रस्ता मंजूर करून घेतला म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो। आता हा रस्ता आपल्या भागातून जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी व्हायला लागलेली आहे की लोक काय ठराविक लोक जे आहेत ते काय करतायत आता की एखाद्याची जमीन या रस्त्याच्या बाजूला असेल तर मग त्याला मी तुला डबल पैसे, 4 पट पैसे, 8 पट पैसे मिळवून देतो अशी खोटी आमिष दाखवून काही लोकांना फसवायला लागलेले आहेत। काही लोकांनी असं त्याच्यामध्ये उठवलेलं आहे किंवा अशी काही चर्चा केलेली आहे की तुम्ही ह्या पद्धतीचं झाड लावा मग तुम्हाला याचे एवढे पैसे मिळतील किंवा मग तुम्ही ह्या बाजूला इथे जागा घ्या, ही इथं जागा घेतल्यानंतर तुम्हाला याचे 10 पट पैसे मिळतील आणि ते पैसे मिळवून द्यायची जबाबदारी आमची, अशा लोकांना लोकांची फसगत केली जात आहे। यासाठीच माऊलीगावचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले आणि काकांना भेटायचं असेल त्यांनी माझ्याकडे विनंती केल्यानंतर मी काकांना याविषयी बोललो तर काका आम्ही आणि माऊलीचे शिष्टमंडळ असं आम्ही बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या त्यामुळं खासदार संजय काका यांनी या रस्त्याचे जे अधिकारी कदम साहेब आहेत यांना फोनवरून सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि या शिष्टमंडळाला काकांनी एक ग्वाही दिली की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण विट्यामध्ये या रस्त्याच्या परिसरातील सर्व शेतकरी जे या रस्त्याच्या बाधित क्षेत्रामध्ये येतील त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन एक मीटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे। लवकरच काकांची आणि त्या अधिकाऱ्यांची वेळ घेऊन विट्यामध्ये एक मेळावा घेणार आहे ज्या मेळाव्यामध्ये ही लोकांची कोणतीही फसगत होऊ नये, लोकांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या काही शंका कुशंका असतील
त्या पूर्ण व्हावेत. आता हा रस्ता आपल्या तालुक्यामधून जात असताना हा चितळीच्या पूर्व बाजूने आपल्या तालुक्यामध्ये येतोय. मायणीची पश्चिम बाजू आणि चितळीची पूर्व बाजू असा आपल्या तालुक्यात माहुली गावाजवळ येतोय. माहुलीच्या अंगणवाडी के जवळ म्हणजे मायणी साईडला हा रस्ता आपला विटा मायणी रस्त्याला क्रॉस करून पूर्वेला जातोय. हा रस्ता माहुलीच्या पूर्वेला गेल्यानंतर अंगणवाडीच्या बाजूने जातोय रस्ता. हा टेंबू उपसाची जी विहीर आहे त्या विहिरीच्या पूर्वच्या बाजूने रस्ता जातोय. आणि वलखडगावची पश्चिम बाजू वलखडगावच्या पश्चिम बाजूने नंतर तसाच पुढे जातोय. तसंच बेंडवडे गावची पूर्व बाजू नंतर साळशिंग गावची पूर्व बाजू आणि वेजेगावची पश्चिम बाजू हा बरोबर त्या दोन गावाच्या मधून जातोय. सांगोलची पण पश्चिम बाजू आणि देवनगरची पूर्व बाजू नंतर जोंदळखिंडी आणि मादळमट्टीची पश्चिम बाजू वासुंदे गावची पूर्व बाजू रेणावीची पूर्व बाजू आणि रेवणसिद्ध हायस्कूलचे पश्चिम बाजू. आता रेवणसिद्ध हायस्कूल जे आहे श्री रेवणसिद्ध हायस्कूल या शाळेच्या पूर्व बाजूने हा रस्ता विजापूर गुहागर जो रस्ता आपला आहे या रस्त्याला क्रॉस करून पुढे जातोय रेवणगाव आणि रेवणसिद्धच्या मधून. नंतर हा रस्ता गोटीची पश्चिम बाजू आणि गोटी बुद्रुकची पूर्व बाजू असा हा रस्ता आपल्या तालुक्यातून कचरेवाडीच्या पश्चिम बाजूला निघतोय म्हणजे तासगाव तालुक्यामध्ये निघतोय. ही झाली आपल्या तालुक्यामधून जाणाऱ्या गावांची संख्या म्हणजे ह्या भागातून हा रस्ता जातोय. आता ह्या भागातून जे शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित होते त्या शेतकऱ्यांना याची काहीच कल्पना नाही. याचा मोबदला किती मिळणार आहे, आपलं क्षेत्र रस्ता सोडून किती मीटरनं अक्वायर होणार आहे याबद्दल कोणत्याही माहिती नाही. मग याचा गैरफायदा घेऊन काही लोक यांची फसवणूक करायला लागलेले आहेत असं आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे जे शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्यानंतर हे आमच्या लक्षात आलं आणि ही समस्या संजय काकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला ही अशा अशी वस्तुस्थिती आहे तसं सांगितलं. म्हणजे अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की भागातील आपल्या जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याला योग्य तो 100% मोबदला मिळेल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. परंतु काकांच्या या अधिकाऱ्यांना हे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की आमची आणि अधिकारी आणि तुम्ही अशी समन्वयाची एक बैठक घ्या आणि ह्या बैठकीमध्ये आमचे काही प्रश्न आहेत ते आम्ही मांडतो आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांचे काय असतील विषय उत्तर तर ते आणि आमचा आणि अधिकाऱ्यांचा समन्वय तुम्ही साधा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. आमचा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही गोष्टीला विरोध नसणार आहे असं शेतकऱ्यांनी काकांना सांगितलेलं आहे. त्यामुळं काकांनी आम्हाला वेळ दिलेली आहे. येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये आम्ही एक सर्वांची मिळून एक तारीख ठरवू आणि येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये आम्ही हा विषय मार्गी लावू जेणेकरून शेतकऱ्यांना कोणाकडून फसवणूक होणार नाही, योग्य मार्गदर्शन होईल आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आता राहतोय दुसरा महत्वाचा विषय की आपल्या तालुक्यामधून ही हा रस्ता जात असताना माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी आहे यांनी आपल्या देशामध्ये जे रस्त्याचं जाळं विणलंय आणि या जाळ्यामुळं जो आपल्या देशाचा विकास व्हायला लागलेला आहे. उदाहरणार्थ आपण विट्यावरून बेंगलोरला जायचं असेल तर 10-12 तास लागतात परंतु या रस्त्यामुळं हा ग्रीनफील्ड जो आहे कॉरिडॉर तर याच्यामुळं आपण 4.5 तासामध्ये बेंगलोरला पोहोचणार आहोत. म्हणजेच आपल्या भागामध्ये पिकणार द्राक्ष असतील किंवा इतर शेतीची असतील ती 4.5 तासामध्ये जर बेंगलोर सारख्या ठिकाणी जर पोहोचत असतील किंवा आपण इथून आता पुण्याला जायचं म्हटलं तर 4 तास लागतात. तर या रोडनं आपण सर्वसाधारण 1.5-2 तासामध्ये पुण्यामध्ये पोहोचू. आता दुसरा एक महत्वाचा विषय याच्यामध्ये आणखीन असा येतो की या रस्त्याला बायपास कुठं असणार आहे का. तर या रस्त्याला काकांनी संजय काकांनी त्यावेळेला अधिकाऱ्यांना जी माहिती विचारली त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की जिथे जिथे नॅशनल हायवे म्हणजे आपल्या तालुक्यामधून गेलेला विजापूर गुहागर हायवे आणि सांगली बारामती हे दोन रस्ते बरोबर ह्या हायवेला क्रॉस होत आहेत या ठिकाणी हे रस्ते आपल्याला खाली उतरण्यासाठी किंवा या हायवेला वरती अप्रोच होण्यासाठी आपल्याला ते ठिकाणं उपलब्ध होणार आहे. प्लस
या याच्या व्यतिरिक्त आम्ही काकांना सांगितलं की आम्हाला समजा याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठं आम्हाला एंट्रन्स पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी असा विषय काकांनी सांगितला की जिथे जिथे MIDC आहे किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये एखादी मोठी इंडस्ट्री उभा राहणार आहे तर या भागामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करून तिथं अप्रोच द्यायचा प्रयत्न करू. त्यामुळे मी आपल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून तालुक्यातील आणि भागातील सर्व अगदी मायनी भागातील सुद्धा लोक आम्हाला भेटतायत आणि या रस्त्याची जी त्यांना अपुरी आणि वेगळ्या पद्धतीची कोणतरी वेगळीच माहिती सांगते तर ही योग्य माहिती मिळण्यासाठी ही जी लोक भेटतायत तर या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही काकांच्या पर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि काकांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, अधिकाऱ्यांना आमच्या समोर फोन केलेला आहे आणि लवकरच येणाऱ्या काळामध्ये आम्ही विट्यामध्ये एक सर्वांचा मेळावा घेणार आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या शंका आहेत या शंकांचं निरसन करून लोकांना योग्य तो न्याय आणि योग्य तो मोबदला देऊन त्याची पूर्तता करू. आणि मी पुन्हा आणखी दुसरी एक आपल्या माध्यमातून सर्व लोकांना देखील नम्र विनंती करतोय की हा रस्ता एवढा मोठा रस्ता आपल्या भागातून जात असताना कोणीतरी उगम मला हे असंच मिळालं पाहिजे तसंच मिळालं पाहिजे म्हणून कोणीही या रस्त्यामध्ये आड फाटा आणायचा प्रयत्न करू नका. याला काही कोण जुमानणार पण नाही परंतु कोणी अशा भानगडीत पण पडू नये, कारण का 8 लेनचा आणि 2 सर्व्हिस म्हणजे 10 लेनचा रस्ता होणार आहे. याला संपूर्ण चेनलिंग असेल म्हणजे कंपाऊंड असेल की जेणेकरून याच्यामध्ये कोणतं प्राणी सुद्धा जाणार नाही, कारण या रस्त्याचं स्पीड माझ्या माहितीप्रमाणे 120 ते 140 हे शासन मान्यच असेल, त्याशिवाय एवढ्या फास्ट आपण पोहोचू शकणार नाही. त्या पद्धतीची सगळी यंत्रणा येणार आहे आणि येणाऱ्या 7-8 महिन्यामध्ये या रस्त्याचं काम चालू होईल लिगली. आता जमीन अक्वायर करायचं काम देखील चालू होते 8-10 दिवसांमध्ये. त्याचबरोबर आपला जो मूळ सांगली बारामती रस्ता आहे हा रस्ता देखील, तो रस्ता झाल्यामुळं काही लोकांचं असं म्हणणं होतं की मग ह्या रस्त्याची काय गरज आहे, परंतु मान्य आपल्या जिल्ह्याचे खासदार संजय काका यांनी आपला हा जो मूळ रोड आहे हा रोड सुद्धा 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे, त्याचीही टेंडर प्रोसेस आहे आणि तो रस्ता देखील 3-4 महिन्यामध्ये या रस्त्याचं देखील कॉन्क्रीटचं 10 मीटरनं काम सुरू होणार आहे. त्यामुळं आपल्या भागातील सर्व लोकांना खरोखरच ही आनंदाची बातमी आहे आणि आपण सर्वांनी या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, खासदार संजय काका असतील यांच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं प्रेम विश्वास दाखवावा आणि या मीटिंगला आपल्या काही शंका कुशंका असतील तर आपण सर्वांनी या मीटिंगला यावं, आम्ही आपल्याला लवकरच या मीटिंगची तारीख वेळ ठिकाण कळवत आहोत. जय महाराष्ट्र.